नमस्कार, मी स्वरूपानंद अनिल भोसले आपल्या लहानपण माझे या खास मुलांसाठीच्या चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करतो. संत कबीर एका धोयामध्ये सांगतात, माझ्या एका बाजूला प्रत्यक्ष ईश्वर तर दुसऱ्या बाजूला गुरु उभे आहेत. तर सर्वप्रथम दर्शन कोणाचे घ्यावे, प्रथम कोणाचे पाय धरावे, तर ते संत कबीर सांगतात, मी सर्वप्रथम गुरुंना वंदन करेन, कारण गुरुंनीच ईश्वराला ओळखण्याचे ज्ञान चक्षु दिलेले असतात, बऱ्या वाईटाचे ज्ञान दिलेले असते. आजची लहान मुले विद्यार्थी हेच उद्याचे आपल्या कुटुंबाचे देशाचे भावी कर्णधार आहेत. अशा भावी कर्णधारांना घडविण्याचे अतिशय महत्त्वाचे काम शिक्षक पार पाडत असतात. उत्तमांश शिक्षक आपली जबाबदारी उत्तम रीत्या पार पाडत असतातच. नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफझईंनी सांगितल्याप्रमाणे, एक पेन, एक पुस्तक आणि एक चांगले शिक्षक दुनिया बदलू शकतात. अशी दुनिया बदलण्याची क्षमता असणारे, सर्व अडचणींवर मात करून प्राप्त परिस्थितीत अहोरात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चंदनाप्रमाणे झिजणारे काही शिक्षक आमच्या नजरेत आले. अशा आदर्श गुरुंना लहानपण माझे चॅनल तर्फे त्रिवार अभिवादन. चला तर मग आजची सुरुवात गुरुवंदनेने. पाटील सर, पूर्ण नाव श्री विकास मनोहर पाटील, मूळ गाव नांदज, सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सिना, तालुका उत्तर सोलापूर येथे सेवारत आहेत. SSC, DL, MA, MED असे उच्च शिक्षित असणारे पाटील सर विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम सलग 28 वर्षांपासून करत आहेत. शैक्षणिक तंत्रज्ञानात त्यांचा हात खंडा आहे. स्पर्धा परीक्षा व शालेय कामकाजाच्या माध्यमातून त्यांनी नेहमी विद्यार्थी हिताला प्राधान्य दिले आहे. शालेय व्यवस्थापन करण्याचे उत्तम कौशल्य त्यांच्याकडे आहे. सतत नाविन्याची ओढ असण्याबरोबरच प्रत्येक काम निष्ठेने पूर्णत्वास घेऊन जाणे ही त्यांची खासियत आहे. प्रत्येकास सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांविषयी त्यांना खूप तळमळ आहे. सध्या लॉकडाऊनच्या कालावधीत शाळा बंद असताना देखील पाटील सर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज ऑनलाइन क्लास घेत असतात. खरंच त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. पट्टण शेट्टी मॅडम, पूर्ण नाव सौ रेणुका राजकुमार पट्टण शेट्टी, त्या मानी विद्या मंदिर सोलापूर येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्याचे उदात्त कार्य त्या गेली 20 वर्षांपासून अतिशय आनंदाने पार पाडत आहेत. मॅडम वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देत असतात. स्पर्धा परीक्षात काय तर जीवनात जगताना देखील जो विषय महत्वाचा आहे अशा गणित या विषयाचं मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना करत असतात. स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार्थी कोठेही कमी पडू नये यासाठी त्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लावण्याचे देखील कौतुकास्पद कार्य मॅडम मोठ्या खुबीने पार पाडत आहेत. त्यांनी फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व यांसारख्या विविध स्पर्धांचे परीक्षण देखील केले आहे. महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे विविध प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पार पाडले आहे. जेवरे मॅडम, पूर्ण नाव गौरी उमाशंकर जेवरे, डीए डीएड शिक्षित असलेल्या जेवरे मॅडम आदर्श विद्यालय सोलापूर येथे गेली 23 वर्ष सहशिक्षिका या पदावर कार्यरत आहेत. नवनवीन उपक्रमात भाग घेण्याची त्यांना आवड आहे. नृत्य, गायन, पाककला या गोष्टी त्यांच्या विशेष आवडीच्या आहेत. नवीन पदार्थ तयार करणे व इतरांना तो खाऊ घालणे त्यांना खूप आवडते. तसेच इतरांची मने त्या जपतात. आपल्या वर्तणुकीतून व बोलण्यातून समोरचा व्यक्ती दुखावला जाणार नाही याची त्या पुरेपूर काळजी घेतात. लॉकडाऊन काळामध्ये त्यांचे 3 लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांना प्रशस्ती पत्रक मिळाले आहे. स्वतः आनंदी राहण्याबरोबरच इतरांनाही आनंदी ठेवण्याचा आगळा वेगळा छंद त्यांना आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास हाच स्वतःचा विकास हे त्यांचे तत्व आहे. गरीब होत करू
त्या गावातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे. या ध्येयासाठी त्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्वतःच्या खर्चाने देतात. गरीब विद्यार्थ्यांची परीक्षा फी देखील त्या भरतात. अशा प्रकारे जेवरे मॅडम गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असतात. आजचा विद्यार्थी हा या देशाचा भावी नागरिक आहे. त्याला सुजाण बनविण्यासाठी, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. स्वतः समोर दिसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे हा त्यांचा ध्यास आहे. खिलारी सर, पूर्ण नाव बसवराज साहेबांना खिलारी, अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागात मराठी भाषेतून शिक्षण देण्याचे आव्हानात्मक कार्य खिलारी सर पार पाडत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नागनसू येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी खिलारी सर अतिशय कष्ट घेत आहेत. या शाळेतील मुलांनी खिलारी सरांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश प्राप्त केले आहे. क्रीडा प्रकारात तेथील 4 विद्यार्थी विभाग स्तरावरचे सामने खेळले आहेत, तर 1 विद्यार्थिनी खो खो खेळात राज्यस्तरीय सामने खेळण्यासाठी पात्र ठरली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी बालनाट्यासह अन्य सांस्कृतिक स्पर्धेत यश प्राप्त केले आहे. याच अष्टपैलू कामगिरीमुळे शाळेला चालू वर्षात 2 जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळाले आहेत. यासाठी शाळेतील 11 शिक्षक कष्ट घेतात. यात श्री खिलारे सरांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील इयत्ता 1 ते 7 मधून 72 विद्यार्थ्यांना ITSE परीक्षेला बसविले. त्यापैकी 8 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. विशेष म्हणजे गरीब, होतकरू अशा 6 विद्यार्थ्यांची फी स्वतः श्री खिलारी सरांनी भरली आहे. या स्पर्धात्मक वातावरणाचा फायदा इयत्ता 8 साठी खूपच झाला. 8 साठी असणाऱ्या NMMS परीक्षेत 4 विद्यार्थी 48,000 शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. ग्रामीण भागातील कोणत्याही शाळेसाठी हे यश खूपच नेत्रदीपक असेच आहे. श्री खिलारी सरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे नागनसूर खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगती करत आहे. नवले मॅडम, पूर्ण नाव योगिता वामन नवले. श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी येथे त्या 7 वर्षांपासून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यास व विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यास त्यांना खूप आवडते. शाळेत मंथन, ऑलिम्पियाड यांसारख्या स्पर्धा परीक्षा राबवल्या जातात. जे हुशार विद्यार्थी यासाठी फी भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांची फी नवले मॅडम स्वतः भरतात. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच गीतेचे श्लोक, गणपती स्तोत्र, संस्कृत श्लोक शिकवण्यास त्यांना खूप आवडते. प्रत्येक विद्यार्थी शिकावा, आपल्या आई वडिलांचे व शिक्षकांचे नाव मोठे करावे याकडे त्यांचे विशेष लक्ष असते. साईबाबांच्या शिर्डीतील प्रत्येक विद्यार्थी हा हिऱ्या सारखा चमकावा यासाठी त्या नेहमी प्रयत्न करणार आहेत. जिडगे मॅडम, पूर्ण नाव विद्याश्री पंचन्ना जिडगे. जिडगे कुटुंब मूळचे कर्नाटकचे, परंतु ज्येष्ठांच्या नोकरी निमित्त सोलापूर जिल्ह्यात स्थिर स्थावर. जिडगे मॅडमचे आजोबा शिक्षक होते, त्यांच्या आई आणि बहीण देखील शिक्षिका आहेत, तर मामा केंद्र प्रमुख आहेत. मॅडमचे शिक्षण MCA झालेले आहे. त्या स्वतः नोकरी नसून देखील इतरांना शिकविण्याची, सामाजिक कार्य करण्याची त्यांची आवड अनुवंशिकतेतूनच निर्माण झाली असावी असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांना अवांतर वाचन करण्याबरोबर उत्तम स्वयंपाक करणे आणि रांगोळी काढण्याचीही खूप आवड आहे. रांगोळीमध्ये मॅडमला प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत. त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडते. ज्ञान दिल्याने वाढते या उक्तीनुसार आपल्याकडे असणारे ज्ञान जिडगे मॅडम संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देत असतात. संपर्कातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेण्यासाठी जिडगे मॅडम प्रोत्साहित करत असतात. लहानपण माझे चॅनल तर्फे तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार.